नमस्कार, मी अमोल, ॲग्रोवन डिजिटल मध्ये आपलं स्वागत। आज घडीला देशात गहू, तांदूळ, मका आणि साखरेचं उत्पादन गरजेपेक्षा जास्त प्रमाणात होत आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी बांबू लागवडीकडे वळण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय। लातूरच्या लोदगा इथं केंद्र सरकार, फिनिक्स फाउंडेशन आणि व्ही कमर्शियल व्हेकल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या वाहन चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते। यावेळी बांबूपासून इथेनॉल तयार केल्यास परकीय चलनाची बचत होणार असल्याचं देखील गडकरी म्हणालेत। आपल्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर आपल्या देशामध्ये तांदूळ सरप्लस आहे। शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल तर आता गहू, तांदूळ, ज्वारी, मका आणि ऊस लावून शेतकऱ्याचं कल्याण होऊ शकत नाही, तर शेतकऱ्याला आता पेट्रोल डिझेलचं बी लावायची गरज आहे, म्हणजे इथेनॉल लावायची गरज आहे, त्यातून शेतकऱ्याचं कल्याण होईल। हे जे 8 लाख कोटी रुपये आज इम्पोर्ट आहे, हा 5 वर्षांनी 25 लाख कोटी रुपये होणार आहे, आणि हा 25 लाख कोटी रुपये जर वाचले आणि पाशा पटेलजी हे पैसे जर या शेतकऱ्याच्या घरात गेले तर शेतकऱ्याला आत्महत्या करायची गरज पडणार नाही, शेतकऱ्याच्या तरुण मुलाला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ही टेक्नॉलॉजी, हे इनोव्हेशन, हे रिसर्च, याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे। एवढंच नाही तर इथेनॉल आता बांबू लावतो आपण। मी मगाशी इकॉनॉमिक्स सांगितलं, आपल्या इथले जालन्याचे सगळे स्टील आणि रोलिंग मिलवाले होते, आज कोळशाचा भाव 8,000 रुपये 10,000 रुपये टन झालेला आहे। मी त्यांना म्हटलं की तुम्ही मागे त्यांच्याबरोबर बोलणी झाली, पाशा पटेल सांगितलं, आज त्यांनी मला सांगितलं आम्ही तयार आहोत, आणि आज शेतकरीकडनं ते लाखो टन लागेल त्यांना बांबू, कोळशाच्या ऐवजी बांबू जाळायचं ठरवलं। तर या इथे 2 वर्षानंतर भीमा बांबू आहे, तुमच्याकडे कोणती जात आहे? भीमा आहे। तर एका एकरामध्ये 200 टन 2 वर्षानंतर बांबू, एवढा झाडा आहे। हा माहीत नाही मला भीमा आहे की नाही। त्यामुळे भीमा बांबू जर तुम्ही लावला तर 2 वर्षानंतर 200 टन 150 ते 200 टन एकरी उत्पादन आहे। तो कापायचा, ट्रॅक्टरमध्ये टाकायचा, आणि जसा ऊस आपण पोचवतो साखर कारखान्याचा, बांबू कारखान्यात पोचवायचा। आणि आता अजून चांगली गोष्ट झाली आहे, भारत सरकारने एक सर्क्युलर काढला आहे की जे 20 केंद्र आहे त्यांनी 10% कोळशाच्या ऐवजी बायोमास वापरला पाहिजे, म्हणजे परळीचं पॉवर सेंटर तुमचा बांबू विकत घेईल, जालन्याच्या स्टील मिल तुमचा बांबू विकत घेईल, पेपर मिल बल्लारपूरची तुमचा बांबू विकत घेईल, त्यामुळे बांबूला मार्केट तयार होईल। केंद्र सरकारनं थर्मल प्लांटमध्ये कोळशाऐवजी बांबूंच्या वापराला परवानगी दिली आहे, त्यामुळे भविष्यात बांबूला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असंही गडकरी म्हणालेत। यावेळी त्यांनी बांबू लागवडीसाठी पाशा पटेल यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचं विशेष कौतुक देखील केलंय। पण आज विशेष रूपाने मी पाशा पटेल यांचं अभिनंदन करीन की त्यांनी बांबूची मोठी एक प्रकारे अशी नर्सरी तयार केली आहे, टिश्यू कल्चरची लॅब, किती येणाऱ्या काळामध्ये मोठं रिव्होल्यूशन करणार आहे। आज देशाला 8 लाख कोटी रुपयांचं इंधन आयात करावं लागतं, त्याऐवजी तांदूळ, बांबूंपासून जर इथेनॉल तयार केलं तर परकीय चलन वाचेल असंही ते म्हणालेत। 2025 पर्यंत इंधनाची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे, त्यामुळे कारखानदारांनी साखरेऐवजी इथेनॉलचं उत्पादन घेणं आवश्यक आहे, जेणेकरून परदेशात जाणारा पैसा वाचेल आणि तोच पैसा शेतकऱ्यांच्या घरात येईल असंही ते म्हणालेत। यासोबतच या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। अधिक अपडेट्ससाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।